नमस्कार मित्रमैत्रिणो, राणीज डिशमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज मस्त की बटाटा वेफर्स घरच्या घरी कशी बनवतात त्यासाठी बघा. मस्त बटाटे घेतलेले आहेत आणि छान स्वच्छ धुवून वगैरे घ्यायचे आहेत आणि मस्त दोन प्रकारची किसणी घेतलेले आहेत तिथे. आता माझ्या दोन प्रकारच्या किसणी होत्या, म्हणजे बटाटा किसायचे असतात ना, त्याच्यामध्ये मग बटाटे वेफर्स करायचे. त्यासाठी बघा आपल्याला चकत्या पाडून घ्यायच्या आहेत आणि मस्त की बटाट्याच्या चकत्या पाडून दिल्या आहेत. खाली मस्त परतीमध्ये पाणी घेतलेलं, म्हणजे तो घाण असणे पाणी सफेद स्टार्च असतो तो निघून जातो. ते मस्त चकत्या पाडून घेतलेल्या, स्वच्छ धुवून वगैरे घ्यायचे आहेत. बघा वेफर्स तयार झालेली. आता मी इथे 4 किलो बटाटे घेतले, तुम्ही कितीही घेऊ शकता. तर मस्त की बघा बटाट्याच्या चकत्या पाडून घेतल्या आहेत आणि छान अशा प्रकारे लांब जास्त कमी जास्त तुम्हाला जसं पाहिजे जाड पातळ तशा वेळेस तुम्ही त्या आकाराच्या पाडू शकता किंवा डिझाईनच्या तर डिझाईनची घेऊ शकता. आता इथं भरपूर सारे बघा मस्त वेफर्स तयार झालेले आहेत, म्हणजे चकत्या तयार झाले, वेफर्स बघा मस्त झालेली आहेत. आता इथे मस्त की आपण बाजूला पाणी टोपात तापत ठेवलेले पातेल्यामध्ये. आता इथं बघा मस्त की त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे, तो रोटी फिरून घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपण ज्या बटाट्याच्या वेफर्समध्ये चकत्या केल्या त्या मस्त उकळून घ्यायच्या. 80% उकळून घ्यायचं आहे, म्हणजे 20% उकळायचे नाहीत, त्यामुळे ते थोड्या कचवट राहिल्या पाहिजे, म्हणजे कच्च्या राहिल्या पाहिजे. आणि छानपैकी तर शिजून घेतलेल्या आहेत आणि त्या काढून घ्यायच्या एका चालणीच्या साह्याने काढून घेतलेल्या आहेत. आणि नंतर एखाद्या कापडावर पसरून घ्यायचे आहेत, तर ते निथळून घेतल्याचं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आणि मग असं निथळून घेतलेले आहेत. मग एवढ्या प्रमाणात असे शिजल्या गेल्या पाहिजेत आणि ते पसरून घ्यायचे आहेत आणि उन्हामध्ये मस्त पसरून घ्यायचं आहे, एक बाजूला वेगळ्या करून घ्यायचे आहेत. आणि छानपैकी उकडून झालेले आहेत, ते मस्त मीठ वगैरे टाकलेलं आहे आणि ते आपण मस्त पसरून घ्यायचे आहेत कापडाच्या साह्याने. कापडाच्या म्हणजे कापडावरच पसरून घ्यायचे आहेत. इथे बघा मस्त की वेफर्स बाजूला तयार होत आहे आणि तसा उन्हामध्ये 2-3 उन्हा द्यायची आहेत आणि छानपैकी बघा पसरून घेतलेले. इथे आपली बटाटा वेफर्स तयार झाली. तर हे मग तुम्ही पाहिजे तेव्हा तुम्हाला उपासल्या किंवा खायच्या टायमाला तुम्ही तळू शकता आणि खूप सुंदर होती वेफर्स रेसिपी. माझ्या आवडत असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. छान झालेले वेफर्स नक्कीच कमेंट करून सांगा तुम्ही करता का, मग तुमच्याकडे केली असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुम्ही कुठल्या पद्धतीने करता कमेंटमध्ये नक्कीच सांगू शकता. इथे माझी वेफर्स तयार झाली आहे, तिला 2-3 उन्हं द्यायची, मग कडकडीत तशी वाळली की तिला तळून घ्यायची आणि मग उपासाच्या दिवशी काहीतरी वेळेस खाऊ शकता आपण टाइमपासमध्ये. पुन्हा भेटूया नंतरचे बघा, तोपर्यंत बाय बाय. मग या खायला बटाटा वेफर्स. चला तर पुन्हा भेटूया.